समस्येचं व्हावं यासाठीच आम्ही मुंबईला चाललो आहे. त्यांना आरक्षण मिळावं, त्यांचे मुंबई मोठे व्हावे, कारण हा प्रश्न नुसता आमचा एकट्याचाच नाही, शहरातल्या सुद्धा राहणारे श्रीमंत गरीब नोकरदार व्यावसायिक सगळ्यांचा आरक्षण आणि आम्ही एक दिवस आपण चाललो तुमच्या दारातून. आम्ही एक दिवस आपण चाललो तुम्हाला त्रास व्हावा ह्या भावनेने नाही चालणार. तुम्हाला 100 रस्ते त्यातला एका बाजूचा जर आम्हाला दिला तर आम्हीसुद्धा तुमचेच. आम्ही तुम्हाला त्रास व्हावा म्हणून चाललो नाही, तुम्हाला न्याय मिळावा म्हणून इथून चाललो. उलट तुम्ही आम्हाला तांबे भरून पाणी दिलं पाहिजे, कारण आम्ही तुमच्या दारातून चाललो. आम्ही रोज बसण्यासाठी नाही आहे. रोज म्हणलं तुम्हाला कायदेशीर आहे, आम्ही कायदेशीर लढायचं. ओबीसीच्या नोंदी सापडल्या दादा, ओबीसी आरक्षणातल्या पण ते विरोध करतात ना ओबीसी. विरोध केला मी विरोध केला तुम्हाला म्हणून माझंच ऐकन का कायदा. कोणी म्हणलं म्हणून तसं होत नसतं. काय बेस पाहिजे मराठ्यांच्या 54 लाख नोंदी ओबीसीत असलेल्या कुंडी म्हणून सापडल्या, त्याच्यापेक्षा काय बेस असायला पाहिजे. आणि 83 क्रमांक पण सांगतो ओबीसी या जाती घातलेल्या आहेत, त्यातल्या 83 क्रमांक मराठा तस्स म्हणून कुंडी एकच आहेत म्हणून सांगितलं. याच्यापेक्षा त्यापेक्षा ह्यो पुरावा महत्त्वाचा आहे. 70-80 वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्या मराठा हा कुंडी असलेल्या, याच्यापेक्षा बेस काय पाहिजे. क्वेश्चन माझं समाजा समाज जाऊन बसतो दाखवतो म्हणजे तसं नाही. त्यांचं काय वैयक्तिक आमचं माझ्याशी बांधायला बांधलं म्हणून त्यांनी माझ्या वावरत जनरल चारले विचारायला मिळेल केलं ना त्यांच्या विचारायला मिळते. ते बी दाखवतो म्हणजे ते मग म्हणले कोणतेच घेऊन येतो म्हणलं ये मग असं म्हणजे ठेवला आहे. मी आता 70 वर्षी आणखी मुंबई पोस्ट विस्तार करून सगळ्यावर कुठल्या सांगणार आहे निघायच्या बांधवाला त्या दिवशी सांगितलं मी 26 ला नावच ओपन करणार. तिकडे नका ओढू मला माझी कंट्रोल उडायची. त्यातले कोणा घोडी येईल ते खाऊ खूप वाढला तुला कारण पैसे लागले. ती मार्गच आमचा नाही, आमचं आपलं चांगलं आहे सामाजिक. आमचं आमचं एकच मार्ग आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि समाजात निर्माण होऊन. Thank you.